विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज विदर्भाच्या दौऱ्यावर निघालेले आहेत। विदर्भामध्ये आलेल्या पुराचा आज ते दौऱ्यामध्ये जायजा घेणार आहेत। महापुरानंतर आता हळूहळू जनजीवन सुरळीत होत आहे। हातात आलेलं सोयाबीन कापूस धान्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय, त्याचबरोबर मोठी पशुहानी देखील झालेली आहे। त्यामुळे या भागाचा दौरा करून फडणवीस सरकारला काय सूचना करतायत किंवा पॅकेजची मागणी करतायत याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। आमच्यासोबत जोडले गेलेत प्रतिनिधी उदय तिमांडे। उदय सर, काय अधिक अपडेट आहेत? आज देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर गेलेले आहेत। नक्कीच, विदर्भामध्ये गेल्या चार दिवसापहिले ज्या पद्धतीने मध्य प्रदेश मधून येणाऱ्या नद्यांचा महापूर आला होता आणि त्या पुरामध्ये जे आहे ते पूर्व विदर्भ अक्षरशः वाहून गेल्याची स्थिती निर्माण झाली होती। मग नागपूर जिल्हा असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल किंवा गडचिरोली जिल्हा असेल, आज या सगळ्या महापुराच्या चौथ्या दिवसानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या सगळ्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आलेले। आज सकाळपासून त्यांचा दौरा सुरू झालेला आहे आणि त्यांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील झिल्लर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि इथून पुढे ते आता भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी गेलेला आहे। मात्र हे सगळ्या नुकसानग्रस्त जे काही भाग ते पाहत आहेत त्याचा एक सविस्तर रिपोर्ट जे आहे ते मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत आणि त्यानंतर या सगळ्या बाबतीत जे आहे ते नुकसान भरपाईची मागणी करणार आहे। मात्र कोल्हापूरमध्ये गेल्या वर्षी ज्या पद्धतीने महापुराची स्थिती निर्माण झाली होती त्यावेळी सरकारने कुठलाही विचार न करता वेगवेगळ्या प्रकारचे जे जी आर काढून जे आहेत ते मदत करण्याची भूमिका घेतली होती, त्या पद्धतीचीच भूमिका विदर्भासाठी सुद्धा सरकारने घेतली पाहिजे ही अपेक्षा जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे। हा दोन दिवसांचा दौरा आटोपल्यानंतर त्यांचं काय निरीक्षण असेल हे ते मुख्यमंत्र्यांना सोपवतील आणि त्यावर कारवाई होईल ही अपेक्षा आहे। मात्र हा दौरा करत असताना ज्या पद्धतीनं मुंबई असेल किंवा मुंबई व्यतिरिक्त इतर महाराष्ट्र असेल इथे ज्या पद्धतीनं कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, उपचारात कुठेतरी मागे पडतोय का अशी स्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे मृत्यूचा दर जो वाढतोय त्यावर सुद्धा जी आहे ती चिंता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे। सोबतच डॅशबोर्डच्या माध्यमातून रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या बेडची संख्या किंवा रुग्णांना मिळत असलेले उपचार या सगळ्या बाबतीत सरकारनं गांभीर्यानं लक्ष देण्याची जी आहे ती मागणी फडणवीस यांनी केलेली आहे। आज भंडारा गोंदिया जिल्ह्याचा दौरा आटोपल्यानंतर फडणवीस उद्या नागपूर जिल्ह्याच्या काही गावांना सुद्धा भेटी देणार आहेत। नक्कीच उदयजी, आणि या महापुरामध्ये सोयाबीन आणि कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच, या आधी असा पद्धतीचा पूर गेल्या 10 वर्षात आला नव्हता आणि हा ज्यावेळी पूर आला त्यावेळी शेतकऱ्यांना खर तर सांभाळायला वेळ मिळाला नाही। खर तर मध्य प्रदेश मधून येणाऱ्या कन्हान पेचिया ज्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये विसर्ग मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशने वाढवले आणि त्याचा फटका जो आहे तो हा या जिल्ह्यांना बसलेला आहे। खरं तर प्रशासनाचं आणि सरकारचं यामध्ये कुठेही नियोजन नसल्याचं समोर आलेलं, कारण मध्य प्रदेशमधून पाणी सोडल्यानंतर त्या विदर्भात यायला जवळपास 36 तासांचा कालावधी मिळतो। मात्र या कालावधीत प्रशासनाने कुठलीही हालचाल केली नाही किंवा साधी नागरिकांना या सगळ्या धोक्याचा इशारा सुद्धा दिला नाही, त्यामुळे नागरिकांना सांभाळण्यासाठी आज वेळ मिळाला नाही। खरं तर आता शेतकऱ्यांच्या हातात असलेलं पीक होतं विदर्भात, प्रामुख्याने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचा विचार केला तर तिथे धानाचं पीक जे आहे ते काही दिवसातच निघणार होतं। नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर सोयाबीन असेल, कापूस असेल हे पीक जे आहे ते हातात आलेले होते, मात्र अचानक आलेल्या पुरामुळे जे आहे ते सगळं वाहून गेलेलं, त्यामुळे शेतकरी आता एका बाजूनी अस्मानी संकटाने लढतोय, दुसऱ्या बाजूनी आता हे सुलतानी संकट शेतकऱ्यांवर येत आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।